नमस्कार, आपण पाहतोय मशाल न्यूज। प्रेक्षक, आज या ठिकाणी विक्रमगडमधील आलोंडा या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत। आपण बघत असाल या ठिकाणी एक ओढा वाहतोय आणि या ओढ्यावरती एक छोटासा बंधारा बांधलेला आहे। या ठिकाणी आपण बघत असाल आलोंड्याचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत। या ग्रामस्थांची एक अशी तक्रार आहे की या ओढ्या हा ओढा जिथून वाहतो याच्या पुढे एक इस्टीम म्हणून एक कंपनी आहे, केमिकल कंपनी आहे, आणि त्या कंपनीचं जे वेस्टेज जे पाणी आहे, जे केमिकलयुक्त जे पाणी आहे, ते या पावसाळ्यामध्ये या ओढ्यातून येत असतं असा त्यांचा एक अंदाज आहे, संशय आहे। आणि ते जे पाणी हा जो झरा आहे ते या झऱ्यातून इथून पुढे जे गाव आहे त्या गावांपर्यंत जात असतं आणि त्याची जी बाधा आहे ती बाधा जी आहे त्या पाण्याच्या पासून अनेक असे म्हणजे रोग उद्भवतात। आणि या ठिकाणी मच्छी पण मेल्याच्या सांगितलं जातं, मच्छी बेडूक या नदीपात्रात या ओढापात्रातील जे जीवजंतू आहे ते जीवजंतू मेल्याचे इथं सांगितले जातात। आणि या ठिकाणी एखाद्या गुरं किंवा ढोरं किंवा कुत्रं यांनी जरी पाणी पिलं तर ते मृत्यूमुखी पडतात अशी एक माहिती आपल्याकडे आलेली आहे। आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आलोंड्याचे जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे। आलोंडा, मोह, सावरोली या तीन गावं यामुळे बाधित आहेत आणि या तीन गावात इथं आपल्याला ग्रामस्थ प्रत्यक्ष दिसतात। आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणू या का नेमके प्रकार काय आहे। नमस्कार, माझं नाव अशोक भोरे, मी ग्रुप ग्रामपंचायत मोहबुद्दीचे सरपंच। शुक्रवारी या नाल्याला मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी आलं, त्याचा ते फेसामध्ये रूपांतर झालं। आम्ही चौकशी केली असता आमचा संशय आहे का ते पुढेच आलोंडा या ग्रामपंचायत हद्दीमध्ये दोन कंपन्या आहेत, अविस्ता आणि इस्टीम कंपनी। अच्छा, तर संशय याचं कारण असं का 2016 सालीसुद्धा मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी सोडलेलं होतं आणि असे 5-7 पुराचे फेसाचे थर साचलेले होते। त्यावेळेसचे माननीय हे ना आपले वाड्याचे प्रांत अधिकारी साहेब स्वतःने येऊन ती 3 महिने कंपनी बंद केलेली आदेश दिले होते। अच्छा, आमचा आत्तासुद्धा तोच संशय आहे कारण हे पाणी या कंपनीमार्फतच आलं जातं, सोडलं जातं आणि याच्या पाठीमागे सगळे माझे गावचे दोन गाव आहेत, अच्छा पाड्या आहेत 5-6, नाल्याला लागून विहिरी आहेत, बोरवेल आहेत आणि त्या बोरचं पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात दूषित झालेलं आहे। आणि या केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे माझ्या गावातील नागरिकांना, ग्रामपंचायतच्या हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं, आजार निर्माण होतात त्याच्यामुळे, आरोग्याचा प्रश्न याच्यामुळेच निर्माण होऊ शकतो, मोठ्या प्रमाणात शेतीला त्याचा दुरुपयोग होतो। म्हणजे आमचे शेतकरी बांधवांचे पाणी घेत आहेत, उन्हाळ्यामध्ये शेती घेतात, त्याच्यामध्ये मोगरा शेती होत नाही, भाजीपाला नीट लागवड होत नाही, तर हे कंपनी सुद्धा नुकसान हो शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागते, सोसावे लागते। एकंदरीत विचार केला तर खूप गंभीर असा प्रश्न आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रत्यक्ष या गोष्टीची चौकशी होणे अपेक्षित आहे अशी आपली मागणी आहे का? हो, चौकशी करून त्या लोकांना योग्य तो न्याय मिळावा, कारण दर पावसाळ्याच्या वेळेस हे पाणी सोडलं जातं या कंपनी व्यवस्थापनी, त्यांनी त्यांची चौकशी करून योग्य ती उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। ओके, एकंदरीत विचार करता इथं बघितलं आपण तर ग्रामस्थांचा इथं पूर्णपणे असं म्हणणं आहे की या ठिकाणी या ज्या कंपन्या इथे आहेत आलोंड्या स्थित गावामध्ये आणि त्या कंपन्यामधूनच एक केमिकलयुक्त जे पाणी आहे ते येत असावं आणि त्याच्यामुळंच इथे हे 2-3 जी गावाची आता ज्यांनी नावं सांगितली त्या 2-3 गावांना यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। इथं याच्यामध्ये शासनाने संबंधित जे डिपार्टमेंट असतील यांनी तातडीने याबाबत दखल घेणे हे गरजेचं आहे आणि याबाबत खरोखरच चौकशी करून संबंधितावरती कारवाई होणे अतिशय महत्त्वाचं आहे। प्रेस रिपोर्टर गणेश बसोसा गंगारा वारगडे, धन्यवाद।